कोरोना संसर्गामुळे सर्वत्र संचारबंदी असल्याने अनेक कामगार, स्थलांतरित कामगार, बेघर असणाऱ्यांना दोन वेळच्या जेवणाची अडचण निर्माण झाली असून त्यावर उपाय म्हणून बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक देशमुख यांनी माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांना बदलापूर पूर्व रेल्वे स्टेशनजवळ शिवभोजन कक्ष चालू करा अशी मागणी केली. माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी देखील त्यांच्या शब्दाचा मान ठेवून बदलापूर पूर्व कात्रप रोड रेल्वे स्टेशनजवळ शिवभोजन कक्ष चालू केले. या शिवभोजन कक्षाचे उद्घाटन बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी नगरसेवक मुकुंद भोईर आणि पोलीस ASI भोसले, पोलीस कॉन्स्टेबल देवरे आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. प्रतिनिधी संजय कदम, महाराष्ट्र न्यूज 10, ठाणे. लोक रस्त्यावर फिरत असतात, त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था झाली पाहिजे, त्यांच्या विनंतीला मान देऊन आज आपण 500 लोकांचं भोजनाची व्यवस्था या ठिकाणी उडामपुलाखाली केलेली आहे. तर त्याचा नक्कीच इथले जे बेघर आहेत ते जेवणापासून वंचित राहणार नाही याची काळजी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी जसा आम्हाला आदेश दिला आहे त्याप्रमाणे आम्ही करत आहोत. लाइन लगे है तो सब लोग हम लोग काम करने वाले हैं. नाका पे कामगार है तो हमारा बदलापुर में जो वामन मात्रे है कि हमारे लिए बहुत अच्छे काम कर रहे हैं, क्योंकि हमको दोपहर को खाना मिलता है और शाम को भी खाना मिलता है. कि सब लोग गौर गरीब, अभी काम भी बंद हो गया कोरोना से, किधर आने जाने का भी सब हमारा बंद हो गया, इसके लिए सब लोग परेशान में है. लेकिन जिसको खाने को नहीं मिलता है, जिसको रहने को भी नहीं है, काम धंधा नहीं है, तो इसके लिए वामन मात्रे ये बहुत गरीब के लिए बहुत अच्छी सुविधा है. ये स्टेशन पे ऐसा किया है कि दोपहर पे खाना मिलता है और शाम को भी खाना मिलता है.